समाज पर आरक्षण की मांग को लेकर कई वक्तव्य किए जा रहे हैं, जहां ओबीसी कोटे से मराठा समाज को आरक्षण दिया जाए यह बात भी सियासी गलियारों में उठी है। जिस पर प्रतिक्रिया देते हुए भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुड़े, इन्होंने स्पष्ट किया है कि ओबीसी कोटे से मराठा समाज को आरक्षण देना किसी भी प्रकार से योग्य नहीं। मराठा समाज को उनकी आर्थिक सामाजिक स्थिति का जायजा लेते हुए भिन्न रूप से स्वतंत्र आरक्षण प्रदान करना चाहिए। ओबीसी मतलब सही आरक्षण है, कारण ओबीसी का आरक्षण ही मंडल आयोग आणि आतापर्यंत अनेक सुधारणा झाल्या, त्यातून संविधानाप्रमाणे आणि संविधानाने ओबीसी समाजाला एसटी समाजाला जे आरक्षण दिलं आहे आणि मंडळाबाबतीत त्याप्रमाणे तरतुदी झाल्या आहेत। आता ओबीसीनं आरक्षण कमी करून ओबीसीच्या आरक्षणामध्ये कुणी यायचं हे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये येऊ नये। मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे, त्याची नियमावली तयार केली पाहिजे, त्या ठिकाणी मराठा समाजाचा जो सोशो इकॉनॉमिक रिपोर्ट आहे, आर्थिक सामाजिक अहवाल, त्याच्या आधारावर मराठा समाजाचं आरक्षण दिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं।